महाराष्ट्राचा मोठा उत्सव आहे, तुम्ही स्वतः मुंबईच्या मोठ्या गणेश उत्सवाच्या मंडळांचे ते पाहणी करतात, कशी सुरक्षा यंत्रणा सज्ज असणार आहे गणेश उत्सवामध्ये भाविकांचा देखील आणि मुंबईच्या एकूणच सुरक्षे संदर्भात? दरवर्षीप्रमाणे गजाननाचं आगमन यावर्षी देखील होत आहे. उद्या चतुर्थी आहे आणि प्रतिष्ठापनेचा दिवस आहे. सर्व ठिकाणी राज्यभर आणि विशेष करून मुंबईमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. बहुतेक ठिकाणी गणेशाचं आगमन झालेलं आहे आणि उद्यापासून दर्शनाला सुरुवात होणार आहे. त्या दृष्टीनं मुंबई पोलीस दल अतिशय सज्ज आहे, सक्षमपणे काम करत आहे. आमचे विशेष पोलीस आयुक्त श्री भारती, जॉईंट CP लॉ अँड ऑर्डर श्री सत्यनारायण, जॉईंट CP ट्रॅफिक श्री पडवळ आणि त्यांच्या सगळ्या टीम्स आपण संपूर्ण पश्चिम, पूर्व, मध्य, उत्तर आणि दक्षिण मुंबईमध्ये डिप्लॉय केलेले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीनं ज्या काही काळजी घेण्याची आवश्यकता आहे ती सर्व घेत आहोत. आमचा मंडळांबरोबरचा समन्वय अतिशय उत्तम आहे, त्याचप्रमाणे आमचा भक्तांबरोबरचा समन्वय देखील उत्तम राहणार आहे. जे गर्दीचे, विशेष गर्दीचे काही मंडळं असतात, जसं की लालबागचा राजा आहे, तर तिथे दर्शनाची काय व्यवस्था केली आहे याकरता मध्य विभागाने एक छोटासा व्हिडिओ मार्गदर्शक म्हणून तयार केलेला आहे, तो देखील आम्ही रिलीज करणार आहोत. आमचा हा प्रयत्न आहे की भक्तांना आणि नागरिकांना अतिशय आनंदामध्ये दर्शन व्हायला पाहिजे, कुठलाही त्रास व्हायला नको आणि त्याचबरोबर सुरक्षेची जी व्यवस्था आहे ती देखील अबाधित ठेवू आम्ही. लालबागच्या राजाला सर्वाधिक गणेश भक्तांची गर्दी होते, नेते असतील, अभिनेते असतील, इतर सर्वांचीच मोठी गर्दी होत असते. त्यांची सुरक्षा आणि एकूणच आता गणेश लालबागमध्ये गणेश गल्ली असेल, त्याच्या सर्वांची सुरक्षा व्यवस्था कशी ठेवण्यात आली? नाही, दरवर्षीप्रमाणे आपल्याला माहिती आहे की लालबागची सुरक्षा व्यवस्था थोडीशी डिटेलमध्ये करावी लागते. इथे CCTVs पण जवळपास 250 घरात पण लावून घेतलेले आहेत, कंट्रोल रूम्स आहेत, गरमखाडा असेल किंवा मुखदर्शन नवस याची जी लाईन वगैरे आहे त्याची पण सर्व काही व्यवस्था, पार्किंगची व्यवस्था, ट्रॅफिक आणि लॉ अँड ऑर्डर दोन्ही एजन्सीज काम करत आहेत आणि इतर ठिकाणी देखील आमचा तेवढाच चोख बंदोबस्त राहील. आणि मी फक्त मुंबईकरांना आश्वस्त करू इच्छितो की आम्ही अतिशय सतर्क आहोत, आपण देखील अतिशय सतर्क राहा. कुठे काही अडचण वाटली, काही समस्या वाटली तर जरूर पोलीस नियंत्रण कक्षाबरोबर संपर्क साधा किंवा जवळ जी पोलीस चौकी असेल, जवळ जो पोलीस आमचा अंमलदार असेल त्याच्याशी संपर्क साधा. आमचे पेट्रोल्स आणि आमचा बंदोबस्त चोख राहील. किती पोलीस तैनात असेल? आम्ही सर्वच गणेशोत्सवामध्ये 24 तास तैनात असणार आहोत. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.